भारताचा शोध भाग सतरा प्राचीन इतिहास साधने धर्म ग्रंथ व पुराणे सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी भारतीय संस्कृतीचा प्राचीनतम पुरावा म्हणजे वेदच समजले जात होते वेदांचा काळ कोणता याविषयी पुष्कळ मतभेद होते युरोपियन पंडित वेदांचा काळ अलीकडे ओढीत तर हिंदी विद्वान फार मागे नेत शक्य तेवढे मागे जाऊन आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे त्यामुळे महत्व वाढवावे ही हिंदी लोकांची इच्छा असे व त्याचे त्यांना फार अगत्य वाटे प्राध्यापक यांचे मत असे की वेदांचा आरंभ इसवी सणापूर्वी दोन ते अडीच हजार वर्षे असावा म्हणजे हा काळ मोहनजदारो येथील संस्कृतीच्या जवळजवळ येतो पुष्कळसे विद्वान लोक ऋग्वेदाचा काळ ख्रिस्तपूर्व पंधराशे मानतात परंतु मोहन्जदारो येथील उत्खननामुळे हा काळ अधिक मागे नेण्याकडे अलीकडे प्रवृत्ती दिसते तो नक्की काळ कोणताही असो हे वाङ्मय वाङ्मय काळी मनुष्याच्या मनात काय विचार येत होते त्याचा पुरावा या ऋग्वेदात सापडतो मॅक्स मुलरने ऋग्वेदाला आर्य मानवाने उद्घोषित केलेली श्रुती असे म्हटले आहे हिंदुस्थानच्या समृद्ध भूमीत झुंडीच्या झुंडी शिरून त्यांची रीघ लागली तेव्हा तो वेद रूपाने झाला सर्व आर्यवंशाची सामायिक सर्वांच्या मालकीची जी विचार होती त्यातले विचार त्यांनी येताना बरोबर आणले होते त्यातूनच इराणात अवेस्ता निघाला व त्या विचारांचाच विकास आर्यांनी हिंदुस्थानात केला वेदांची भाषा व अवेस्तामधील भाषा यांचे विलक्षण साम्य आहे लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणून कोणी असे म्हटले आहे की महाकाव्यातील संस्कृत भाषेशी वेदभाषेचे जितके साम्य आहे त्याहून अधिक साम्य वेदभाषा व अवेस्ती भाषा यांच्यात आहे प्रत्येक धर्माचे श्रद्धाळू अनुयायी आपले धर्मग्रंथ निदान त्यातला बराचसा मोठा भाग प्रत्यक्ष ईश्वर निर्मित अपौरुषेय मानतात अशा स्थितीत या धर्मग्रंथांचा साधक बाधक विचार करणार तरी कसा त्या धर्मग्रंथांचे पृथककरण करणे त्यांच्यावर टीका करणे त्यांच्याकडे मानव निर्मित अशा दृष्टीने बघणे हे या धार्मिकांना सहनच होत नाही त्यांच्या धर्मभावना दुखावल्या जातात परंतु या धर्मग्रंथांचा विचार करायला समजून घ्यायला दुसरा मार्ग नाही धार्मिक ग्रंथ वाचायचे माझ्या नेहमी जीवावर येते आमच्या धर्मग्रंथात सारे काही आहे तोच फक्त प्रमाण अशीही त्या त्या धर्मानुयायांची एकमुखी वृत्ती मला आवडत नाही धर्माच्या आज आच, आचाराचे जे दृश्य प्रत्यंतर माझ्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष होते त्यामुळे त्या त्या धर्माच्या मूळ आधार ग्रंथापर्यंत जाण्याचा मला काही मोठा उत्साह नव्हता असे असूनही त्या धर्मग्रंथांकडे मला कसे तरी वळावेच लागे कारण त्यांच्याविषयी अज्ञान असणे म्हणजे काही मोठा गुण नव्हता आणि पुष्कळ वेळा असे ज्ञान नसल्यामुळे पंचायतही पडे काही धर्मग्रंथांनी मानव जातीवर विलक्षण परिणाम केलेला आहे ही गोष्ट मला माहीत होती आणि जे ग्रंथ असा परिणाम करू शकतात त्यांच्यात मुळातच काहीतरी गुण शक्ती स्फूर्तीचा जिवंत उगम असणारच मनात आणून प्रयत्न केला तरी या धर्मग्रंथातले पुष्कळसे भाग मला मोठे जड गेले कारण त्यात पुरेसे चित्तच लागेना परंतु काही काही उतार्यांमधील निव्वळ सौंदर्य मला मुग्ध करून सोडी मध्येच एखादे असे वाक्य येई की मला जणू विजेचा झटका असे बसे व तेथे काहीतरी खरोखरच असे काहीतरी आहे याची खात्री पटेल ख्रिस्ताच्या काही शब्दांमधून अशा काही गंभीर अर्थाचा प्रकाश झळके कि त्यांच्या काळात दोन हजार किंवा अधिकच वर्षांपूर्वी ते शब्द जितके लागू पडत असतील तितकेच आजही लागू पडतात असे मला दिसून येईल त्या शब्दात जाज्वल्य सत्य देशकाल या मर्यादांचे काही मात्रसुद्धा चालणार नाही अशी चिरंतन शाश्वत होती सॉक्रेटिस किंवा चिनी तत्वज्ञानी यांच्याबद्दल वाचित असताना अद्याप अनुभव येईल व उपनिषदे आणि भागवद्गीता वाचतानाही कधीकधी हाच प्रत्यय येईल अध्यात्म किंवा कर्मकांड वगैरे पुष्कळ अवांतर विषयांची मला जिज्ञासा नव्हती कारण माझ्या समोर जे प्रश्न होते त्यांच्याशी वास्तविक त्या गोष्टींचा संबंध नसे जे मी वाचून काढले त्यातील गर्भितार्थ मला सापडला नसणे शक्य आहे आणि खरोखरच कधीकधी दुसऱ्यांदा तेच वाचून अधिक प्रकाश पडे मूळ उतारे समजून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही आणि मला ज्यांचे महत्त्व वाटत नसे ते मी सोडूनही देत असे तसेच विस्तृत टिपा व भाष्ये यांच्यातही मला सार वाटेना हे ग्रंथ किंवा कोणताही ग्रंथ ईश्वर प्रणित म्हणून जसाच्या तसा शंकानुशंका न काढता मान्य करण्याची माझी तयारी नव्हती त्यातूनच मनाची तशी तयारी केलीच तरी बहुधा माझी अर्थ ग्रहण बुद्धी काम करीत नसे व मला ग्रंथातले काही समजेना हे धर्मग्रंथ मानवांनीच लिहिलेले आहेत मानव कोटीच्या वरची म्हणून काही एक देव कोटी असल्यास तिचे मला काही ज्ञान नव्हते व अशी कोटी असल्याची खात्री तर नव्हतीच नव्हती तेव्हा अशा देवाचे अवतार किंवा प्रेषित व्यक्तींची नव्हते तर मी प्रज्ञावान दूरदृष्टी म्हणून मानव कोटीतल्या व्यक्तींची ही ग्रंथ निर्मिती आहे अशा भावनेने मी ते ग्रंथ वाचले तर जास्त सख्याने जास्त मोकळेपणाने माझी बुद्धी काम देत असे एखाद्या दैवी किंवा श्रेष्ठ शक्तीचा नुसता संदेश वाहक होण्यापेक्षा मनुष्य स्वतःच्या आध्यात्मिकतेने मनोबुद्धीने परमोच्च पदाला जाऊन पोचला आहे आणि मग इतरांनाही तो वर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे हे दृश्य मला अधिक भव्य व उदात्त वाटते काही धर्मसंस्थापक खरोखरच असामान्य विभूती होत्या परंतु त्यांना मानव म्हणून मानायचे सोडताच त्यांची सारी दिव्यता व महत्ता माझ्या दृष्टीने नष्ट होते मला मानव जातीची थोरवी पटते तिच्या भवितव्याची आशा वाटते ती एखाद्या मानवाचा उपयोग, तर मानवी मनाची, चैतन्याची दंत कथांचाही याच प्रकारे माझ्यावर परिणाम होईल त्या त्या गोष्टी खरोखरच तंतोतंत तंतो तशाच घडल्या असे जर लोक मानित असले तरी ते मला बुद्धीला न पटण्यासारखे हास्यास्पद वाटे परंतु अशी अंधश्रद्धा सोडून पाहिले तर या पुराणातल्या कथांचा निराळाच प्रकाश दिसे निराळेच सौंदर्य प्रतीत होई अतिश्रीमंत अशा प्रतिभेचा हा आश्चर्यकारक मनोहर बहर आहे असे वाटे आणि मनुष्याला उपयोगी असे कितीतरी धडे तिथे दिसत ग्रीक देवदेवतांच्या कथांवर आजकाल कोणाचाही अंधविश्वास नाही आणि म्हणूनच प्रयत्न न करताच त्यातील सौंदर्य मनात भरते व मानसिक संस्कृतीच्या आपल्या संपत्तीत ही वडिलोपार्जित भर पडते परंतु त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हटले तर मनावर केवढा तरी बोजा होईल आणि अंधश्रद्धेच्या या ओझ्याखाली त्यातले सौंदर्य दडपले जाऊन ते बहुधा आपल्या हाती लागणार नाही आपली हिंदी पुराणे त्यापेक्षा कितीतरी संपन्न विस्तृत सौंदर्यमय व अर्थपूर्ण आहेत मला राहून राहून अचंबा वाटे की ह्या लखलखित स्वप्न सृष्टीला ह्या नितांत रम्य स्वरूप दिले ती माणसे कशी असतील कशा प्रकारची त्या त्या व त्यांनी कोणत्या प्रज्ञेच्या सोन्याच्या खाणीतून कोणत्या प्रतिभेच्या मुशीतून ह्या मूर्ती घडविल्या धर्मग्रंथांकडे मानव निर्मित या दृष्टीने पाहायचे ठरविणे मानवी मनाचाच हा आविष्कार असे एकदा म्हटले म्हणजे मग कोणत्या काळात ते लिहिले गेले कोणत्या परिस्थितीत कोणत्या वैचारिक वातावरणात ते तयार झाले आपल्यामध्ये व त्यांच्यामध्ये काळाचे विचाराचे व अनुभवाचे किती मोठे अंतर आहे हेही ध्यानात घेणे जरुरी आहे ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर त्यांचा विकास झाला ज्या सामाजिक पार्श्वभूमीवर त्यांचा विकास झाला ते लक्षात घेणे जरुरी आहे मानवी जीवनाचे कितीतरी प्रश्न एक प्रकारे शाश्वत स्वरूपाचे आहेत ते पूर्वी होते तसे आजही आहेत म्हणून ह्या प्राचीन ग्रंथात लोकांचे मन पिढ्या गुंतून गेले आहे पण त्या काळापुरतेच महत्वाचे असेही काही प्रश्न त्या काळच्या जीवनात होते त्यांचे आपल्याला आज काहीच वाटत नाही वेद पुष्कळ हिंदू वेदांना अपौरुषेय मानतात हे मी दुर्दैव समजतो कारण असे मानण्यामुळे त्यांचा खरा विशेष सूचक अर्थ आपल्या ध्यानात येत नाही आणि तो का आणि तो हा की विचाराच्या प्रथमावस्थेत मानवी मनाची एक एक पोकळी कशी उकलत होती हे या वेदांमध्ये पाहावे आणि ते वेदात दिसणारे मानवी मन पाहिले की आपण थक्क होतो विद म्हणजे जाणणे या विध धातूपासून वेद शब्द बनला वेद म्हणजे त्या काळी असणाऱ्या ज्ञानाचा संग्रह म्हणून वेद झाले त्यात काय काय असता व्यस्त पसरलेले आहे सुक्ते, स्त्रोत्रे यथार्थ विधी जादूटोणा निसर्ग वर्णनाचे उदात्त काव्य हे सारे काही त्यात आहे वेदात मूर्तीपूजा नाही देवालये नाहीत जिवंत जिणे जगण्याची उत्कट वृत्ती या वेदातून सर्वत्र पसरलेली आढळते ह्या वेदकालीन प्राचीन आर्यांना ऐहिक जीवनाची इतकी मनापासून हौस होती की त्यांनी आत्म्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही मेल्यानंतरही मनुष्याचे काही एक प्रकारचे अस्तित्व आहे अशी त्यांची अस्पष्ट कल्पना दिसते हळूहळू ईश्वराची कल्पना वाढत चाललेली दिसते नंतर एकेश्वर वाद दिसतो आणि त्यानंतर त्याच्याशीच संमिश्र अशी होत असलेली अद्वैताची कल्पना आलेली दिसते त्यांचे विचार चक्र फिरत फिरत एका अनोळखी नव्याच प्रदेशात गेलेले दिसते आणि मग निसर्गाचे सृष्टीचे हे गुढ काय आहे याचे एकाग्र चिंतन करण्याची व ते जाणण्याची जिज्ञासू वृत्ती आलेली आढळते ही विचाराची वाढ होत होत शतकेच्या शतके लोटलेली दिसतात व वेदांच्या शेवटापर्यंत वेदांतापर्यंत आलो की आपल्याला उपनिषदांचे तत्वज्ञान लागते ऋग्वेद पहिला वेद मानवजातीजवळचा जवळचा हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे मानवी मनाचा पहिला पूर पहिला आविष्कार निसर्गाच्या सौंदर्याने व गूढतेने वेडावलेली वृत्ती काव्याची भव्य प्रभा या वेदात सापडते डॉक्टर मॅनिकॉल म्हणतात त्याप्रमाणे या प्राचीन स्त्रोत्रापासून या जगाचे महत्व काय त्यात मनुष्याच्या जीवनाचे स्थान काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या, त्या अति प्राचीन काळातील आर्यांचे शूर साहसी विचार या वेदांमध्ये नमूद केलेले आढळतात वेदात हिंदुस्थान अशा एका शोधासाठी बाहेर पडलेला दिसतो की जो शोध अद्यापही त्याने चालू ठेवलेला आहे थांबविला नाही त्या सर्वांची याच्यातून माहिती मिळते आणि या ऋग्वेदाच्याही आधी सुसंस्कृत जीवनाची आणि विचारांची कितीतरी युगे येऊन गेली होती त्याच्या आधी सिंधू नदीच्या खोऱ्यातील तसेच मिसोपोटोमिया व इतर देशातील संस्कृती उदयाला येऊन जुन्या होऊन गेल्या होत्या आणि म्हणून वेदात जेव्हा नमहपूर्वे पथिकृतभ्यो असा त्या आपल्या प्राचीन पूर्वजांना त्या द्रष्टा ऋषींना त्या पहिल्या धाडशी मार्गदर्शक नेत्यांना केलेले ऋग्वेद ग्रंथांचे अर्पण योग्यच होईल या वैदिक सुक्तांविषयी रवींद्रनाथ लिहितात सृष्टीचे चैतन्य चा, पाहून आर्यांना भय व वा आश्चर्य वाटून त्याचा त्यांच्या मनावर जो परिणाम झाला त्याचा काव्यमय वृत्तांत म्हणजे हे वेद त्या वैदिक लोकांची प्रतिभा रसरसलेली जिवंत होती कृत्रिम नव्हती जीवनात मुळातच असलेली अनंत गुढतेची जाणीव संस्कृतीच्या अगदी उषाकालीच त्यांना कल्पनेने आली निसर्गाच्या ज्यात पृथ्वी जल वायू तेज वगैरे आले तत्वांना व शक्तीला त्यांनी सर, साध्या सरळ श्रद्धेने देव मानले परंतु ही श्रद्धा भेकड नसून पराक्रमी आनंदी होती चैतन्यातल्या अज्ञेय गुढाने गांगरून निष्क्रिय न होता जीवन गुढ म्हणून ते त्यांनी त्यांना मोहक वाटे या सभोवतालच्या विश्वातील परस्पर विरोधी विविधतेचे चिंतन करणाऱ्या बुद्धीचा बोजा त्या श्रद्धेवर अद्याप पडलेला नव्हता उलट कधी कधी एकम सत विप्रा बहुदा सत्य एक आहे शहाणे लोक त्याला नाना नावांनी संबोधतात कंस पूर्ण अशा सहजस्फूर्त अनुभवाने मधून मधून ही श्रद्धा उजळलेली व प्रकाशमान झालेली दिसून येते परंतु चिंतनशील वृत्ती हळूहळू आलीच आणि पुढे तर एक ऋषी तळमळून म्हणतो हे श्रद्धे आम्हाला श्रद्धा दे आणि एका सुक्तात तर अधिकच गहन गंभीर प्रश्न तो उभे करतो त्या सुक्ताला असे येते मॅक्स त्याला अज्ञात ईश्वराला अशी संज्ञा दिली आहे नारदीय नार सुक्त नासदीय सुक्त या नावाने तो ग्रंथ ते अत्यंत त्या प्रसिद्ध आहे व पहा त्याचा अर्थ नासदीय सुक्त एक म्हणते त्यावेळेस सत नव्हते असतही नव्हते नव्हता पलीकडे आकाशही नव्हते कोणावर हे आच्छादन कोण कोठे गेले त्याला आधार कोणी दिला पाणी तरी होते का अगाध, अथांग दोन तेथे मृत्यू नव्हता अमर असे काही नव्हते तेथे दिवस रात्र विभागणारी कसलीच खूण नव्हती एकच वस्तू होती प्राण नसताना सुद्धा ती वस्तू स्वयं प्राणमय झाली त्या वस्तु खेरीज काहीही नव्हते तीन अंधार तेथे होता हे सारे अंधाराने व्यापलेले होते अव्याकृत अशी प्रकृती तेथे होती अस्पष्ट आणि गूढ असे जे काही होते ते सारे निराकार होते शून्यवत होते आणि तपाच्या तेजाने उष्णतेच्या शक्तीने ते पहिले एक जन्मले चार त्या पहिल्या आरंभातून प्रथम काम उत्पन्न झाला काम म्हणजे साऱ्या आत्म्याचे मूळ कारण मूळ बीज असा ऋषींनी विचार केला हृदयातील जिज्ञासेने त्यांनी शोधून काढले की जे आहे त्याचा जे नाही त्याच्याशी संबंध आहे पाच याच्या उलट विभाग रेषाही वाढली त्यावेळेस याच्या डोक्यावर काय होते त्याच्या खाली काय होते उत्पत्ती करणारे होते शक्तीही होत्या स्वच्छंद कर्म इकडे अनंत शक्ती तिकडे सहा कसे कोठून हे सारे जन्मले कोठून आली ही सारी सृष्टी कोणाला खरोखर हे सारे माहीत आहे आणि कोण याचा पुकारा करू शकेल सृष्टीनंतर हे देव जन्मले म्हणून प्रथम ती सृष्टी कशी जन्मली हे कोण सांगेल कोण घोषणा करील सात तो या सृष्टीचा आरंभ होता त्याने हे सारे निर्माण केले असेल किंवा नसेलही परमोच्च स्वर्गात बसून जो आपल्या डोळ्यांनी या जगाचे शासन करतो नियमन करतो त्यालाच खरोखर हे ठाऊक असेल किंवा त्यालाही ठाऊक नसेल भाग सत्रा समाप्त